शकत नाही, त्याची बातमी होऊ शकत नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अकोल्यामध्ये माजी सैनिक माझ्याजवळ आलेले आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी, ज्या सैनिकांनी कारगिलच्या युद्धामध्ये स्वतःच्या अंगावर गोळी झेलली, या भारत मातेचं रक्षण केलं, त्या अकोल्यातल्या माजी सैनिकावर, त्याचं नाव आहे बुद्धपाल सदाशिव, राहणारा आनंदनगर भजोरिया लेआउट, त्याला भाजपच्या दोन नगरसेवकांनी त्याच्या घरी जाऊन त्याला जीवाईसी मारण्याचा प्रयत्न केला. ते आयसीयूमध्ये आत्ता भरती आहेत आणि पोलीस साधं रिपोर्ट घ्यायला तयार नाही. माजी सैनिकांचं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या विरोधात रोष निर्माण झालेला आहे. आणि ज्यांनी भारतासाठी, भारत मातेसाठी लढला, या सैनिकाला हे लोक मारत असतील, जीव मारत असतील, ते यांच्यापेक्षा पापी कोण आहेत? आणि म्हणून ह्या सगळ्या बातम्या, आमदार मुख्यमंत्र्याला भेटले तर जातील ना विकासाच्या कामासाठी कोणी पण, पण ही बातमी विदर्भात अकोल्यामध्ये घडत आहे आणि ही बातमी कुठंच येत नसेल हेच दुःख आहे. सैनिक हे माझी सैनिक असो की सैनिक असो, हा भारत मातेचा सुपुत्र आहे. भारत मातेसाठी तो बिचारा अहोरात्र आपलं आयुष्य व्यस्त आहे. त्याला या पद्धतीने मारलं, आमची मागणी आहे रात्रीनं राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणावर लक्ष करावं आणि जे दोषी असतील आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावी. परवा गृहमंत्री स्वतः अकोल्याला आले होते आणि हे जे ज्यांनी मारलं ते लोक त्या गृहमंत्र्याबरोबर फिरत होते. आखरी चाललं काय महाराष्ट्रात? हे खपवून घेणार नाही काँग्रेस पार्टी. जशाचं तसं उत्तर देण्याचं आणि लोकशाही पद्धतीने उत्तर देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार आहे आणि हे गंभीर बाबीकडे गृहमंत्र्यांनी लक्ष करावं, ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो. काँग्रेस पक्षच एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षाकडून अशा अपेक्षा जनतेच्या पूर्ण करू शकतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी आज काँग्रेस पक्षाला अर्ज केलेला आहे. माझ्याजवळ सगळे मार्ग आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.